नमस्कार तिचा जागर मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस होत असला तरी सांगली जिल्ह्यातील परिस्थिती मात्र भयानक आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील काही भाग वगळता पूर्व भागात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालित झाले आहेत केवळ किरकोळ प्रमाणात होणारा पाऊस आणि भरभूर यामुळे पिके आणि पेरणी संकटात सापडले आहे बघ्या तिचा जागर एक नजर सांगली जिल्ह्यात गेल्या दोन चार दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी आणि ढगाळी वातावरण आहे खरीप हंगाम सुरू होऊन पंधरवडा होऊन गेला तरी पेरणी दहा बारा टक्क्याच्या पुढे गेलेली नाही जून महिना संपत आला तरीही योग्य पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे डोळ्यावर कातडे ओढून गेल्या दोन चार दिवसापासून शिवारात पेरण्यांची जोरदार लगबग सुरू आहे मात्र पेरणीचे प्रमाण म्हणावे इतके दिसत नाही परिणामी यंदा ही खरीप हंगामात जेमतेम पेरणी आणि रब्बीच्या क्षेत्रातच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत यंदा खरीपासाठीचे बियाणे शिल्लक राहण्याचा धोका कायम आहे यावर्षी पाऊस वेळेत दाखल होणार आणि शंभर टक्क्याहून अधिक हजेरी लावणार या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी खुशीत होते खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत तसेच खते घालून शेती तयार ठेवली होती पावसाळ्याच्या सुरुवातीला शिराळ तालुक्यात धूळ वापीवरील चांगली पेरणी झाली यंदा मान्सूनपूर्व पाऊसही जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला झाला त्यामुळे खरीप हंगाम में हुकुमी मिळणार असे शेतकऱ्यांना वाटत होते कृष्णावारणा नदीकाठावरील बागायती क्षेत्रात नदीच्या पाण्यावर सोयाबीन आणि भुईमुगाची पिके डोलू लागली आहेत सध्याचा रिमझिम पाऊसही या पिकांना पोषक आहे मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात अजून धगाटाच दिसून येत आहे यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतरही सांगली जिल्ह्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात समाधानकारक पाऊस पडला आहे अगदी मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यां आणि अने तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आली झाली नदीला पूर आले धरणे भरली काही ठिकाणी मात्र सांगली जिल्ह्यात अशी चित्र पाहावयास यावर्षी मिळाली नाही त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच या, खरी या पावसाळ्यात शेतीचे भवितव्य काही चांगले दिसत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे गेल्या काही वर्षात सातत्याने मान्सूनचा पाऊस सांगली जिल्ह्याला दगा देत आहे त्यामुळे पूर्व भागातील क्षेत्र संकटात सापडले आहे पावसावर अवलंबून असणारी शेती यामुळे धोक्यात आली आहे जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी भागात ताकारी टेंबू म्हैशाळी पाणी काही प्रमाणात फिरले असले तरी ज्या ठिकाणी हे पाणी मिळालेले नाही तेथील शेती निवळ पावसावरच अवलंबून आहे अशा परिस्थितीत पाऊसच होत नसल्याने शेती करायची तरी कशी असा काय प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाच्या आकडेवारीवर जिल्ह्याच्या पावसाची सरारीसरी गणली जाते त्याचा फटका पूर्व भागातील शेतीला बसत आहे शिराळा तालुक्यात होणारा पाऊस म्हणजे संपूर्ण तालुक्याचा पाऊस नव्हे याची दखल शासकीय यंत्रणा कधी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे पश्चिम भागातील पावसाच्या आकडेवर जिल्ह्यातील पावसाची सरासरी मोजली जात असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशी अपेक्षा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरी पावसाची अचूक नोंद करून जिल्ह्याच्या पूर्व भागाला दुष्काळी सदृश्य किंवा दुष्काळी परिस्थितीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्ट तीचा जागर